आज 26/11 10 वर्ष पूर्ण झाली या भ्याड हल्ल्याला. याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. 10 दहशतवाद्यांनी संपूर्ण मुंबई हादरली होती. याच पार्श्वभूमीवर आज काही तरुणांनी मिळून पोलिसांना एक फूल गुलाबाचं देऊन त्यांचं धन्यवाद केले त्यांना. आपल्यावरती तरुण मंडळी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. काय नेमकी संकल्पना आहे, कुठून तुम्ही आलात आणि तुम्ही एक फूल गुलाबाचं जे आहे पोलिसांना देऊन त्यांचे आभार मानलेले आहेत, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर आम्ही महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना ही स्थापन केली पोलिसांच्या मुलांना एकत्र करून पोलिसांना प्रोटेस्ट करण्यासाठी. कुठलाही सामाजिक पक्ष किंवा कुणीही त्या पोलिसांविषयी प्रोटेस्ट करत नाही म्हणून. दुसरी गोष्ट म्हणायचं म्हणलं की 26/11/2008 रोजी जो दहशतवादी हल्ला झाला होता मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशावर, त्या मुंबई हल्ल्यामध्ये कित्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी शहीद झाले देशाचं रक्षण करण्यामध्ये. तुम्ही आत्ता म्हणलात की मुंबई विसरली नाही, पण मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी इन्सिडन्स घडला 26/11/2008 संध्याकाळी इन्सिडन्स घडला, सर्व सकाळी मुंबई नॉर्मल होती, मुंबईला घेणं देणं नव्हतं त्या दहशतवादी हल्ल्यात. आणि त्या पोलीस कर्मचारी शहीद झाले यांचे नावं पण तुम्ही कित्येक जणांना विचारले तर माहीत नाही. आज इथं ज्यावेळेस श्रद्धांजलीपर कार्यक्रम देण्यात येतो पोलीस कर्मचाऱ्याला, कित्येक लोक तिथे येतात हे बघा तुम्ही. फक्त अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तिथे येत आहेत. मला वाटतंय 11 कोटी जनतेनी, महाराष्ट्राची 11 कोटी जनता आहे, देशाची 1/4 कोटी जनता आहे, पण या 1/4 कोटीपैकी जर कमीत कमी 4 कोटी लोकांनी जरी पोलीस कर्मचाऱ्याचा सन्मान केला तर मला वाटत नाही आतंकवाद हे निसं नाव घ्यायला पण लोकांच्या अंगावर शहारे आले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही एक दिवस पोलिसांसाठी म्हणून जिथे पोलीस दिसेल तिथे त्यांना गुलाबाचं फुल देऊन धन्यवाद म्हणा म्हणून असा उपक्रम चालू केला आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यामध्ये चालू आहे. आज 10:30 मोटरसायकल रॅलीच्या दरम्यान सर्व पोलीस परिवार एकत्र होऊन पोलिसांचा सन्मान व श्रद्धांजली देणार आहेत. त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आहे. जिथे तुम्हाला पण जिथे पोलीस दिसेल तिथे त्यांना एक गुलाबाचं फुल देऊन धन्यवाद म्हणा एवढी संकल्पना या गोष्टी मागे. हा हल्ला होऊन 10 वर्ष पूर्ण झालेले, आजही मुंबई सुरक्षित आहे का, काय वाटतं या? मुंबई सुरक्षित आहे, पण जसा विदेशातून किंवा जो पाकिस्तानीमधून भ्याड हल्ला केला जातो, जो आतंकवादी निर्यात करणारा देश त्याला मानलं जातं, त्या पद्धतीने जर देशातले लोक एकत्र झाले तर मला वाटत नाही दहशत निर्माण होईल इथे. नक्कीच आपण पाहिलं ज्या प्रकारे की एक फूल गुलाबाचं देऊन या पोलिसांना एक दिवसासाठी धन्यवाद देण्याचा उपक्रम यांनी केलेला आहे. अशा प्रकारे जे 24 तास ऑन ड्युटी आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी असतात आणि या 26/11 ज्यांचे प्राण वाचले आणि ज्यांनी दिवस रात्र जे आहे 3 दिवस सलग लढले असे आपले पोलीस मित्र यांना धन्यवाद देण्यासाठी आज ही तरुण मंडळी रस्त्यावर उतरली होती. मरीन ड्राईव्ह येथे जे आहे या तरुणांनी प्रत्येक पोलिसाला एक गुलाबाचं फूल देऊन त्यांचे आभार मानले. धनंजय दळवी, SW मराठी न्यूज, मुंबई.